सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करा तर पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार. शहापूर पोलिसांनी बजावल्या व्हॉट्सअप ॲप, ग्रुप ॲडमिन आणि सदस्यांना नोटिसा. शहापूरमध्ये काल सोशल मीडियावर बीजेपीच्या एका कार्यकर्त्याने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली, तर शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने नारायण राणे यांच्याबद्दल कोंबडी चोर अशी पोस्ट व्हायरल केली. या संदर्भात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जात असताना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची समोरासमोर भेट झाली व दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबड हाणामारी झाली. या संदर्भात शहापूरमधील कायदा सुव्यवस्था कुठेही बिघडू नये म्हणून आज शहापूर, वासिंद, घिनवली, कसारा, खर्डी या सर्व पोलीस स्टेशनकडून सोशल मीडिया ग्रुप ॲडमिन व ग्रुप सदस्य यांना पोलिसांमार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ग्रुपमधील सदस्यांमार्फत कुठलीही आक्षेपार्ह, राजकीय, धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टमुळे जनतेत भावना भडकून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास भारतीय दंड संहिता व माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अन्वये कारवाई करण्यात येईल असे शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी सांगितले आहे. सध्या शहापूर तालुक्यामध्ये माननीय एसपी सर, ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक सुद्धा पाटीलांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहापूर तालुक्यामध्ये जे सोशल मीडिया जनजागृती अभियान हे सुरू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून जे काही विनाकारण काही समाजकंटक सोशल मीडियावरती जातीय तेढ निर्माण करणाऱ्या, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या जे काही राजकीय, सामाजिक, धार्मिक पोस्ट टाकत आहे, त्यामुळं शहापूरमधील शांतता बिघडवण्याचा काही समाजकंटक प्रयत्न करत आहे, त्या अनुषंगानं आम्ही हे सोशल मीडिया जनजागृती अभियान हे सुरू केलेलं आहे. त्यामध्ये आम्ही या ठिकाणी जे काही शहापूरमधील नागरिक आहेत, विशेषतः जो तरुण वर्ग आहे, त्यांना आम्ही नोटीस देत आहोत आणि त्यामधून त्यांना याबाबत जनजागृती करत आहोत की विनाकारण कुठलीही पोस्ट ती वाचल्याशिवाय आक्षेपारे असेल तर अजिबात प्रमोट करायची नाही. कुठली आक्षेपारे पोस्ट ती तात्काळ डिलीट करायची आहे. त्या अनुषंगानं आम्ही त्यांना त्यामध्ये सूचना देत आहोत. त्यासोबतच जर असे काही तरुण एवढ्या या सूचना देऊनसुद्धा जर आक्षेपार्य काही पोस्ट एखाद्या ग्रुपवरती न वाचता फॉरवर्ड करत असतील तर त्यामुळं या ठिकाणचं वातावरण दूषित होत असेल तर त्यांच्यावरती भारतीय दंडसंहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा यानुसार आम्ही त्यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई करणार आहोत आणि ही मोहीम यापुढेही पूर्ण शहापूर तालुक्यामध्ये सुरू आहे आणि चालू राहणार आहे. यासोबतच शहापूर तालुक्यामधील जे विशेष विविध काही जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यावरती यापुढं सायबर सेलच्या माध्यमातून शहापूर पोलिसांची गर्दी नजर असणार आहे. त्यामुळे यानिमित्तानं मी शहापूर तालुक्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः जो तरुण वर्ग आहे, त्यांना यानिमित्तानं आवाहन करतो की विनाकारण आक्षेपारे काही जातीय राजकीय पोस्ट हा व्हायरल करू नका, कुठली पोस्ट ती वाचल्याशिवाय फॉरवर्ड करू नका. त्यानिमित्तानं माझं परत एकदा शहापूर तालुक्यामधील सर्व नागरिकांना आव्हान आहे. सर, ज्या ग्रुपवर जर एखादी पोस्ट व्हायरल झाली तर तो सदस्य आणि त्या ग्रुपवर जर असले तर त्या ग्रुपवर ॲडमिनलाही काही होऊ शकते का? नाही, या अनुषंगानं आम्ही सध्या सोशल मीडिया जनजागृती अभियान जे आहे या माध्यमातून आम्ही सर्वांना इंटिमेट करत आहोत की त्यामध्ये जे सोशल मीडिया ग्रुपमधील व्हॉट्सअपचे ग्रुप ॲडमिन असतील किंवा इतर सदस्य आहेत जे ग्रुप मेंबर आहेत, ते जर एखादी पोस्ट व्हायरल करत असतील आणि ती आक्षेपारी असेल तर साहजिकच त्या व्हॉट्सअप ग्रुपचे जे काही सर्व मेंबर आहे सर्वांची ती जबाबदारी आहे. त्यामुळं सर्वांनी त्या व्हॉट्सअप ग्रुपमधील सर्व जबाबदार जे असतील त्यांनी सर्वांनी जे ग्रुप सदस्य आहेत त्यांनी ही दक्षता घेणं खूप गरजेचं आहे की कुठलीही आक्षेपारे पोस्ट ही व्हायरल होता कामा नये. तसेच शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांच्यामार्फत शहापूर पोलिसांनी रस्त्यात अनेक नागरिकांचे मोबाईल चेक करून त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.